सुभोपदेशक अध्याय 10 उसका वचन एक पढ़ेंगे। सुभोपदेशक 10 त्याचे एक वचन। सुभोपदेशक अध्याय 9 उपदेशक अध्याय 9 और उसका 18 त्याचा 18 और 10वा अध्याय और उसका 1 10वा अध्याय त्याचे 1। सुभोपदेशक उपदेशक अध्याय 9 अध्याय 9 और उसका 18 त्याचं वचन 18 और 10 का 10चं 1 1। लढाई ही हथियारों से बुद्धि उत्तम है, परंतु एक पापी बहुत सी भलाई को नाश करता है। मरी हुई मक्खियों के कारण गंदी का तेल सड़ने और बसाने लगता है, और थोड़ी सी मूर्खता बुद्धि और प्रतिष्ठा को घटा देती है। शस्त्रांहून शहाणपण श्रेष्ठ आहे, पण एक नासका आंबा सारी आळी नासवतो। अत्तराच्या बाटलीत माशा मेल्या तर सारे अत्तर नासते। मेलेल्या माशा अत्तराचा सुगंधही मारून टाकतात। तसेच मूर्खपणाची एखादी लहानशी कृती देखील शून्यपणाचे मोल कमी करते। पवित्र पवित्र तानाऱ्या गोड पवित्र पिता, येशूच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो। पवित्र पिता, तू किती गोड आणि चांगला देव आहे। महान पवित्र सेनाधीश पिता आहे, आपला प्रभू सदैव वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलतोस। त्यामुळे आमच्या सर्वांचे कान उघड कर, की जे तू वचन बोलत आहे ते ऐकण्यासाठी आणि जे ऐकतो तसंच आम्ही पालन करणारे तुझी आज्ञाकारी मुलं बनण्यासाठी मदत कर। सर्वांना आशीर्वाद दे, लागणारी सगळी गरज पूर्ण कर। लढण्यासाठी आपल्याकडे खूप सारे शस्त्र आहे, लढने के लिए हमारे पास बहुत से हथियार आहे। आपल्या जीव आहे, अजिमी ज्याच्याद्वारे आपण बोलतो, जिसके द्वारा हम मार्गदर्शन देतो और गाली देते, निंदा करतो, निंदा करते। हात आहे, हात आहे ज्याच्याने मारतो, जिसके मारते हैं। पाय आहे, पैर है, लाथा मारतो, लात मारते, बरोबर। डोकं आहे, और सिर है, डोकं फोडतो, असे आपल्याकडे बरेच काही हथियार आहे, मतलब बहुत से हथियार आहेत ना। अशा हथियाराने काय करतात, माणसं एक दुसऱ्यांशी लढतात। ऐसे हथियारों से मनुष्य आपस में लड़ते हैं। पण किती दिलेलं आहे, यहाँ पर लिखा है, सर्व शस्त्रांपेक्षा, आणि सारे हथियारों से सर्वच छान आणि उत्तम श्रेष्ठ हथियार आहे ते आहे बुद्धी। और सबसे श्रेष्ठ हथियार आहे वो है बुद्धी। काय लिहिलेलं आहे, काय लिखा आहे, बुद्धी उत्तम आहे, बुद्धी श्रेष्ठ आहे। बुद्धी उत्तम आहे का, बुद्धी उत्तम आहे, और क्यों बुद्धी उत्तम आहे, कारण हे सगळे जरी चालवले, क्योंकि हे सब चलाय, लढाईचे जे हथियारांचा वापर केला, लढाई के हथियारों का इस्तेमाल किया, तर काय होईल, नुकसान होईल, नुकसान होगा। लढाई के जो हथियार है, ते हथियार कसे, और हथियार कैसे है, यानी नुकसान होईल, और उससे नुकसान होगा, वेगळेपण होईल, और अलगपण होगा, दुरावा होईल, और दुरिया होगी। पण बुद्धि काय आहे, लेकिन बुद्धि क्या है, सर्वांपेक्षा श्रेष्ठ, और बुद्धि सब में श्रेष्ठ है। बुद्धि काय करेल, बुद्धि क्या करेगी, सर्व अवयवांना, और ये सारे अवयवों को, जे माणसांना एकमेकांपासून दूर करते, जो मनुष्य को एक दूसरे से दूर करते हैं, त्यांना शांत ठेवते, उनको शांत रखेगी, गप्प ठेवते, और उन्हें शांत रखती है। देवाचं शास्त्र सांगतं नीति सूत्रामध्ये, प्रभु का शास्त्र कहता है नीति वचन में, बुद्धिमान काय करतो, भांडणाच्या वेळेला शांत राहतो, और बुद्धिमान झगडे के समय भी शांत रहता है। त्याला माहिती आहे, उसको मालूम है, भांडण केल्याने भांडण पेटेल, और झगडा करने से झगडा बड़ा होता है, शांत राहिल्याने, शांत रहने से भांडण मिटून जाईल, और झगडा मिट जाएगा। म्हणून सर्वात छान अतिशय उत्तम आहे बुद्धी, और सब में अच्छी और उत्तम है बुद्धी। आणि बुद्धी कोण आहे, और बुद्धी कोण आहे, स्वयं परमेश्वर, और स्वयं परमेश्वर आणि ती आपल्या बरोबर आहे, और वो हमारे साथ है, त्याची इच्छा आहे, और उसकी इच्छा है, आपण काय करावं, त्याचा वापर जास्त करावा, और उसका इस्तेमाल हम ज्यादा करें। लढाई हे शैतानाचे हथियार आहे, और लढाई शैतान की हथियार आहे, आणि म्हणून तो आज या जगामध्ये हमेशा एकमेकांना माणसां माणसांमध्ये फूट टाकतो, और इसलिए वो मनुष्य मनुष्य में फूट डालते हैं, प्रत्येक घरामध्ये तो फूट टाकतो, हर एक घर में वो फूट डालता है, माणसाने लढावं, क्योंकि मनुष्य लढे म्हणजे त्याचा वास राहील, और यानी उसकी उसका वास रहेगा, म्हणजे मुलं आणि वडील भांडत असतात, बच्चे पिता झगडा करतात, आई वडील भांडत असतात, माता पिता झगडा करते, सासू सुना भांडत राहतात, सासू और बहू झगडा करते, जावई सासू भांडत राहतात, अजवाई सास झगडा करते, सगळे भांडणांमध्ये, और ये सब झगडों में शैतानाचा गौरव होतो, और शैतान की महिमा होती है। परंतु देवाची इच्छा काय आहे, परमेश्वर क्या चाहता है, ख्रिस्त होण्याच्या नाते, और हम मसीह होने के नाते देवाचा गौरव, परमेश्वर की महिमा करें। म्हणून जो शांत राहतो, और जो शांत रहता है, वीर आहे, और वो वीर है, जो सर्व गोष्टी सहन करतो, जो सारी बातों को सह लेता है, तो वीर आहे, वो वीर आहे। पाहायला गेला तो तोच खरा हिरो आहे, और देखा जाए तो वही सच्चा हिरो आहे। लढून लढून लढ लढकर लढून लढून एकमेकांशी लढून लढून तो वीर नाही, तो हारलाय, और एक दुसरे से लढकर वो वीर नहीं, वो हारा हुआ है, वो हारलेला आहे, तो हारा हुआ है। छान बघा, त्याचं जर वरचं वचन वाचलं, उसके ऊपर का वचन अगर हम पढ़ेंगे, 17 मूर्ख माणसावर अधिकार गाजवणाऱ्या माणसाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा, मूर्ख माणूस काय करतो, ओरडतो, काय करतो, ओरडून ओरडून बोलतो, नाही माझंच खरंय, माझंच खरंय, मी जे बोलतो ते खरंय, खोटायला पण तसाच असतो।
बहुत जोर से बातें जमा करें और लोगों को जमा करेंगे। गणेश रागवले और गणेश अगर गुस्सा हो गया चूक है और उसकी गलती है तो क्या करे, तो क्या जोर नहीं बोले और वो बहुत जोर से बात करे, जोर नहीं बोले और इतना जोर से बात करे कि पड़ोसी आना चाहिए। लोग का क्या कोणाची बाजू है, फिर लोग किसकी बाजू लेंगे, गणेश की। तुम्हारा काय पण जो बुद्धिमान आहे, अचो बुद्धिमान आहे, ज्याच्याकडे बुद्धी आहे म्हणजे येशू आहे, और जिसके पास बुद्धी आणि येशू पवित्र आत्मा आहे, और पवित्र आत्मा काय करेल माहिती आहे, प्रशासनामी लोकांना तमाशा बनवून आपल्या लोक क्यों तमाशा बनवून बोलण्याचे एक साधन मी का देऊ, और बोलले की नाही मौका क्यों दोन, शांत राहतो, शांत राहतो, मला राग आलाय और मुझे गुस्सा आहे, खरी गोष्ट मी असं केलेलं नाही, सही बातें मैंने नहीं की है, ठीक आहे माझ्याबद्दल बोलतात ते, मेरे बारे में बात करते हैं, एक दिवस खरं साखवे और एक दिन परमेश्वर सच्चाई दिखाएगा, कितना भी झूठ फैला हुआ होगा तरी देव दाखवतो ये खोट आहे और उसमें परमेश्वर दिखाता है ये झूठ है, सत्य जरी पसरलं नाही और सत्य फैला नहीं तरी पण देव सत्याचा जय करून दाखवतो की हाच व्यक्ती और परमेश्वर सत्य का जय देकर कहता है कि यही व्यक्ति सच है। मूर्ख खोटा लड़े और मूर्ख झूठ मोड़न बोलता है और वो चिल्ला चिल्ला कर बात करते हैं, उड़न मोड़न बोलता है और वो चिल्ला चिल्ला कर बात करते हैं, कारण त्यांना लोकांना दाखवायचं असतं की माझी बाजू खरी आहे, क्योंकि उन्हें लोगों को दिखाना रहता है कि मेरा बाजू सच्चा है, खरी है ना और सच्ची है, शांत रहें तो हम शांत रहेंगे, येशू की बाजू खरी होती और येशू का बाजू सच्चा था, मैं त्याला कोर्टयार्ड मध्ये नेलं और जब उसको महायाजक के सामने खड़ा करा काय झालं, त्यांचा खोट बोलत होते तू खोटारडा आहे और कह रहे थे झूठा है, तुम्ही दुष्टात्म्यांना भूताच्या सहायताने काढलं, हा तो दुष्टात्मा कोसी की सहायता से दुष्टात्मा कोसी काढला होता का, और ऐसा निघाला था क्या, तरी पण येशू काय झाला, शांत राहिला, फिर भी वो शांत रहा, एक छान उदाहरण ख्रिस्ताने सांगितले और एक अच्छा उदाहरण मसीह ने बताया है, जीते आपल्याला देव सांगतो जो यहाँ पर परमेश्वर हमें कहता है, येशु खरच बुद्धी आहे और येशु सचमुच बुद्धी आहे, बुद्धी येशूच आहे और सच्ची बुद्धी येशु ही है, त्याच्यामुळे त्याने काय केलं और उसके कारण उसने क्या किया, बुद्धीच्या द्वारे बुद्धी के द्वारा परिस्थितीत तो शांत और उस परिस्थिति में वो शांत रहा, काय झालं ते हारले और वो हार गए, ते बोलून बोलून थकले और वो बोल बोल के थक गए, बोलून बोलून थकले, बोल बोल के थक गए, थकले ना, शेवटी कैफाला विचारावं लागलं, कैफा को पूछना पड़ा, मी तुला जीवंत देवाची शपथ देतो और जीवित परमेश्वर की शपथ में तुझे देतो, परमेश्वराचा पुत्र आहे और तू सचमुच परमेश्वर का पुत्र आहे, त्याच्यामुळे तो बोलला और उसके कारण उसने कहा, नाही तर तो बोललाच नाही, तो बात नाही करता, ते सगळे हारले, सब हार गए, आपको मालूम हुआ देवाचं वचन काय सांगतं और इसलिए परमेश्वर का वचन क्या कहता है, अगर आपण सत्यात आहोत और अगर हम सत्य में है भांडण्याची ते गरज नाही, तो झगडा करने की जरूरत नहीं, शांत रहा और शांत रहो, देवाला लढू द्या और परमेश्वर को लढने दो, देवाला वेळ द्या, परमेश्वर को समय दो, योग्य वेळी मार्ग काढ और परमेश्वर सही समय पर मार्गदर्शन और सही समय पर मार्गदर्शन करता है, शांत रहे सिर्फ शांत रहना है, बुद्धि काय करते और इसलिए बुद्धि क्या करती है, अपने शरीर अवयवांमध्ये जे खूप सारे हथियार आहे और शरीर के अवयव में जो बहुतायत हथियार है, खूप सारे हथियार आहे और बहुतायत हथियार है, त्या हथियारांचा वापर नाही केलेला और त्याच्याकडे बुद्धी आहे और हथियारों का इस्तेमाल जो व्यक्ती नाही करता है उसके पास बुद्धी है, ती बुद्धी चांगली आहे और वो बुद्धी अच्छी है, काय लिहिलेलं आहे और क्या लिखा है, ती उत्तम आहे, वो श्रेष्ठ है, कारण देवाने बुद्धीच्या सहारे ही पृथ्वीचा निवडा, क्योंकि बुद्धी के सहारे से परमेश्वर ने पृथ्वी की निवडा दी, म्हणून प्रियम आज देवाची इच्छा हीच आहे की आपल्याकडे भांडण्याचे हथियार असू नये और परमेश्वर की इच्छा है की हमारे पास झगड़े के हथियार ना, आपण नवीन ख्रिस्ती आहोत, आपण नवीन मसीह आहे, जुना आपलं मिटून गेलं और जुना हमारा मिट गया, नवीन उत्पत्ती आहोत और अभी हम नई सृष्टि आहे, भांडणात वेळ घालवू तो हम झगड़े में समय बिताना, सतत एकमेकांना दोष लावणं और हमेशा एक दूसरे पर दोषारोपण करना, आपण वेळ लढवू नये और इसमें हम समय व्यर्थ नहीं देने, बुद्धिमान बनून बुद्धिमान बन वेळेचा वापर करा और समय का इस्तेमाल करे, म्हणून आपल्या शरीराचे एक एक अवयव देवाशी काय महिमेसाठी दिले और शरीर के एक एक अवयव परमेश्वर की महिमा के लिए दिए गए, भांडण्यासाठी नाही और झगडे के लिए नहीं दिए, आपण ह्या एक एक शरीरांचा अवयवांचा वापर भांडण्यात घालवू नये, वापर करू नये और एक एक अवयव का इस्तेमाल हम झगडे में नहीं करना है, लक्षात ठेवा कोणीही तुमच्याशी भांडत असेल और कोई भी आपसे झगडा करता होगा, शांत रहा और शांत रहो, मला चांगला अनुभव आहे और मुझे अच्छा अनुभव आहे की माझ्या आयुष्यामध्ये अशी एक गोष्ट झाली और मेरी जिंदगी में ऐसी बात हुई की खोटी खोटी अफवा आमच्याबद्दल पसरवून और छोटी अफवाएं हमारे बारे में फैलाई गई, खूप साऱ्या ठिकाणी खूप दिवस, खूप मी तर म्हणजे 2011 वर्षापासून ते आता 2018 पर्यंत, पण देवाने काय केलं, मला
इतकी चीड आलेली और मुझे इतना चीड आया था, असं वाटलेलं खूप मारा और मुझे असं लगत बहुत मारो, पण देवाने मला म्हणाले तुझं मारलं तर तुझं मन फक्त संतुष्ट होईल, पण मी बदला घेईल, अगर मैं बदला दूंगा तो तू असा बदला घेईल की चार दिवसांमध्ये मी दाखवेल की चार मनुष्य मी दिखाऊंगा, तू फक्त शांत राहा और तू सिर्फ शांत राहा। मैंने प्रभु को कहा कि मुझे कभी दिखाई नहीं कि मैं चिड़ी सी, और वो दिखाई दी तो फिर मुझे चिड़ आएगी, मुझे दिखने ही मत दे। परमेश्वर ने वैसा ही किया, धीरे 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 देवाने आसा उघड केला, परमेश्वर ने ऐसा प्रकट किया जी मला उघड करण्यापेक्षा तेच लोकर उघडे और वही खुले हुए। देवाने सियोन उंच केलं, परमेश्वर ने सियोन को ऊंचा उठाया, ते खाली पडले, अब वो नीचे गिरे गए, एवढे खाली पडले की दोन्ही पायांना साप चावले, और इतने नीचे गिरे की दोनों पैरों को साप कटा, हॉस्पिटल मध्ये झोपावलं और हॉस्पिटल में सोना पड़ा। ते ठीकच होत नव्हते, शेवटी माझ्याकडूनच प्रार्थना करा, और ठीक नाही होणे ते फिर मेरे से प्रार्थना करवाया, म्हणलं प्रभू सांगले दोन्ही पायांना साप चावले लेकरे क्षमा कर, अब बच्चे शंकर अनुभव कर, अब वापस खड़ा करा। हाय और ये परमेश्वर देवाचं वचन ते म्हणतं कधी कधी काही गोष्टींमध्ये लढण्यापेक्षा शांत राहणं बुद्धीचा वापर करणं उपयोगी पडतं, और लढण्याचे शांत राहणं बुद्धीचा इस्तेमाल करणं ज्यादा फायदेमंद होतं। का माहितीये और क्यों? कारण पुढचं जे वचन लिहिलंय और आगे का जो वचन लिखा है, एखादं छोटीशी मूर्खता और एक छोटीशी मूर्खता आपण केलेल्या भलाईंच्या ज्या कामाला आहे ना ती काय करू शकते, नाश करू शकते, और हमने की हुई भलाई के कामों को वो नाश कर सकते। तो जो वास तुम्हाला एवढा आवडतोय और वो जो इतनी अच्छी आपको खुशबू लग रही है, काय होईल, क्या होगा, तुम्ही ती बाटली फेकून द्याल, ते काही उपयोगाचं होणार नाही, कुछ उपयोग का नहीं होगा। त्या बाटलीत भरलेलं जे अत्तर परफ्यूम आहे, उस बाटली में जो परफ्यूम है ते वाया गेला और वो व्यर्थ हो जाएगा। ख्रिस्तामध्ये तसंच आहे और मसीह में वैसा ही, तुम्ही ख्रिस्तामध्ये जी जी चांगली कामं केली जो जो मसीह में आपने अच्छे काम किए परफ्यूम सारखे और परफ्यूम के जैसे है, कशी आहे परफ्यूम सारखी, ते बाटलीत भरलं गेले, बॉटल में भरली गेली, आणि जेव्हा जेव्हा ती प्रेस केली जाते, जब जब प्रेस केली जाते तुम्हाला असं करतं ना, प्रेस केलं जातं ना, तर काय होतं, ते सुगंध चारही बाजूला दरवळतो और वो सुगंध फैलती है। खरी गोष्ट आहे, सही बात आहे, जर तुम्ही जी चांगली चांगली कृत्य केली, आमचे अच्छे अच्छे काम किए हैं रस्त्यात मसीह में, ते दूर दूर पसरले और वो दूर दूर फैले हुए हैं। बच्चे देखो क्या प्रार्थना करते हैं, बाइबल पढ़ते हैं, पसंद नहीं है तुमसे और ये फैल चुका है। कुछ भी नहीं, शांत रहे, जागे कोण असतं तर चार पाच फडकावले असते, आमच्या जगावर काही दुसरा नेता तो चार पाच देतो। हे परफ्यूम आहे, अगे परफ्यूम आहे जे तुमच्या, तुम्ही जे भली काम करता आज जो अच्छे काम कर रहे हैं ते पसरले और वो फैले हुए, पण जर तुम्ही एखादी मूर्खताचं काम केलं, एक मूर्खता का काम केलं, जे आपण वाचत आहोत आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाने भांडण केलं किंवा काही असं काम केलं, झगडा किया फिर कुछ ऐसा काम किया, ते मेलेली माशी आहे, तो वो मरी हुई मक्खी है, ते काय करेल, वो क्या करेंगे, तुमच्या हे जे परफ्यूम जे तुम्ही बाटली जमा करून ठेवली आहे, परफ्यूम को मोठी काम करून जो अच्छा अच्छा काम करके आपने जो जमा करके रखा है उसे खराब कर देगी। अरे अरे एवढं प्रार्थना करतो, एवढं येशू येशू करतो, काय ना भांडला बाबा, परफ्यूम बघा काय किती नाव घेतो येशू येशू, कितना नाम देता है येशू, रविवार येशू हर रविवार को चर्च में मस्तान भांडतो, सिर्फ झगड़ा करते हैं, किती भांडतो, या घरामध्ये नुसती भांडणं, आमच्या घर में हमेशा झगडे, म्हणजे परफ्यूमच्या मध्ये ती मेलेली माशी, परफ्यूम येऊन मरी मी मक्खी, कोणती भांडतो झगडा काय ना, म्हणून बी केअरफुल, और इसीलिए बहुत ख्याल से रहो, काय करा
खूब काळजीपूर्वक राहा और बहुत ख्याल से रहो। देवाची इच्छा नाही प्रिया, परमेश्वर की इच्छा नाही आहे की तुम्ही जी चांगले चांगले काम करता, की आप जो अच्छे काम करते हो ते तुम्ही स्वतःच्याच हाताने नाश करा, खुदी के हाथ से आप नाश करें। और वहां पर लिखा है एक पापी बहुत सी बुराई को नाश करता है, एक पापी खूप सारे चांगलपणाचा नाश करतो। मराठीत असं लिहिलेलं आहे पण एक नासका आंबा, एक नासका आंबा सारी आडी नासवतो। काय करतो आडी म्हणजे काय, आतली पुईला खराब करून टाकतो ना, ती पुईमुळे आणि त्याच्यावर असलेल्या त्या गाभ्यावर जे आपण आंबा खाताना त्याचं मजा घेऊन खातो ना, पण तो नासला तर काय होत, त्याची अशी आडी आली बाहेर येते आणि आपण असं कापला तरी पण दुसरी आडी येते। आपण विचार करतो हा पुढील भाग खराब झालाय माझा का, मी गेलाय तेव्हापासून मी आंबा खाणं माझं कमी कमी झालं, कारण मी केरळमध्ये असताना आमच्याच आंब्याचा आंबा खाली पडला, म्हणजे वा किती छान पिवळा पिवळा आहे, कापायला घेतला तर थोडस लागलं होतं, ते कापलं तशी आली बरं म्हणजे कापून दुसरा भाग घेते तर तिथूनही आली आली, आंब्यात आंबा खाणं सोडून दिले तुम्हाला कळालं। तसंच आहे प्रियांना वैसेही की आपण जेव्हा एखादी गोष्ट ख्रिस्तामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी करून एक मूर्ख काम काही करतो, जेव्हा मसीह में बोलत आहे त्याचे असे काम करते और जब एक मूर्ख करते तर क्या हो जाता है, तेव्हा काय होतं, हमारा सब कुछ जो भलाई किया था वो क्या हो जाता है, नाश हो जाता है, आणि आपण जो काही चांगलपणा केलेला तो नाश होतो। जसं मी आपको उदाहरण देतो, जसं मी उदाहरण देतो, इतने साल से आप लोग हर शब्बात आ रहे आणि एवढ्या वर्षापासून तुम्ही प्रत्येक शब्बात दिवशी येतो, शब्बात दिन से आपका शब्बात आणि बारे ट्रेन गडबडी आहे आणि दोन शब्बात दिवसापासून ट्रेनची गडबड, आज आपका शब्बात चुका, आज शब्बात चुकला, म्हणजे आपके इतने भलाई के काम जो हर संडे आके आके किए जमा किए उसमें आपकी एक आज्ञा उल्लंघन ने क्या किया, एवढं चांगलपणा तुम्ही समज केलं, एक आज्ञा उल्लंघनाने काय केलं, मी मक्खी के जैसा उस अच्छे भलाई को खुद ही नाश की, अंत चांगल्या स्वतःहूनच नाश केलं। आपको समझा, तुम्हाला कळालं, कुछ भी हो काही भी मार्ग निकालना, आपल्याला मार्ग काढायचा आहे, प्रभु को डूबने नहीं देना, प्रभु आपल्याला बुडू नाही देणार, जब तू पानी में चलेगा और तू नहीं नहीं डूबेगा, तू नहीं नहीं चलेगा, क्योंकि मैं तेरे साथ हूँ, डर मत, मैं तेरे साथ हूँ, डर मत, है ना, प्रभु साथ है, प्रभु सोबत है, ट्रेन बंद है, ट्रेन बंद है, ट्रैक तो बंद है, ट्रैक बंद है, ट्रैक बंद है इसका, मला आठवतं ना अंबरनाथमध्ये एवढे एवढे ट्रॅकमधून आम्ही लोक गेलो, मी नाही गेलो, मी प्रार्थना केली प्रभू पाणी कमी, प्रभू पाणी कमी, साप होते ना, साप सापांमध्ये उदरांमध्ये कोण जाईल, सगळे बिचारे असेच जात होते, मी नाही गेले, मी नाही गेले, म्हटलं प्रभू एक तास पाऊस बंद और एक घंटा बारिश बंद करतो, मला माहिती एक तास पाऊस बंद झाला की पाणी वसरतं और एक घंटा बारिश बंद हो गया तो पाणी 2005 ला जेव्हा पूर आलेला 2005 मी वाढे हात उचलून म्हटले एक तासासाठी प्रभू पाऊस बंद कर, ती सगळी नदी जी बाहेर आलेली ना जो बाहेर कंपाऊंड जात होती, कंपाऊंड के अंदर ती एका तासात बाहेर गेली, एक घंटे मी बाहेर गेली, हा मी माझ्या डोळ्याने पाहिलेला अद्भुत चमत्कार, अरे मैंने मेरे आंखों से देखा वो अद्भुत चमत्कार, सिवन मध्ये पण पाणी आले, सिवन मध्ये पाणी 2005 में, आता जिथे आपण बसलोय ना जे आम बैठे खाली पूर्ण पाणी होतं, आज पूर्ण भरलेलं सब भर गया था, जाळी होती ना तेव्हा भिंत नव्हती और जाळी तर दीवार नाही थी, खूप पाणी आले और बहुत पाणी आया था, पण घरात नाही आलं, घर में नहीं आया ना, खालच्या घरात आलं ना, नीचे के घर में, त्या घरात नवस घर में, हा एक चमत्कार बोलू शकतो, अगदी चमत्कार बोल सकते, घरात पाणी नाही आहे, घर में पाणी नाही आहे, पण वरांड्यामध्ये सगळीकडे पाणी होतं, वरांड्यामध्ये सब जगह पाणी था, तर त्या मी मला माहित होतं पण पाऊस थांबला नाही, बारिश नाही, मी एका तासासाठी प्रार्थना केली पण पाऊस थांबला, मी एक घंटे के लिए प्रार्थना की बारिश, पण पाऊस असताना पाणी देवाने वसरवलं और बारिश होने के बावजूद परमेश्वरने पाणी को कम किया, एवढे एवढे पाण्यात ट्रॅक म्हणून चाललो, मी एवढे पाण्यात नाही चालणार, मी ते पाणी मी नाही चालू, हे मला माहिती मी नाही चालणार, म्हणजे माझ्या मी नाही चालू, देवाने पाणी कमी करून परमेश्वरने पाणी खूप कम करवाया, देवाने ट्रॅक चालू, परमेश्वरने उसमे से ट्रॅक से चालणार, आपण ट्रेन बंद आहे, ट्रेन बंद आहे, ट्रॅक नाही बंद आहे, ट्रॅक बंद नाही, काही जणांकडे गाड्या आहेत, कुछ जनों के पास गाडी आहे, तरी 2 आठवड्यापासून नाही, फिर भी 2 हफ्ते से नहीं, मला कळालं
देवासाठी ज्या वाहन देवाने आपल्याला दिले ते देवासाठी आपण नाही वापरत तर मग त्या वाहनांचा वापर काय परमेश्वर नेहमी देव परमेश्वर की नेहमी इस्तेमाल नाही करते फिर उसका क्या लाभ जर पैसे आपल्याकडे आहेत आणि देवासाठीच आपण वापरत नाही तर मग त्या पैशांचा काही फायदा नाही और वो धन हम परमेश्वर के लिए इस्तेमाल नहीं करते फिर उस धन का कोई भी उपयोग नहीं अपन देवासाठी वापरतो ते धन पवित्र होऊन जाते और जो धन हम परमेश्वर के लिए इस्तेमाल करते वो पवित्र हो जाते जी गोष्ट देवासाठी वापरतो ती गोष्ट पवित्र होऊन जाते जो बात हम परमेश्वर के लिए इस्तेमाल करते वो पवित्र हो जाती है ट्रैक वर अपन चलतो ते ट्रैक देवासाठी आपण वापरतोय ट्रॅकवर चालण्याचा निर्णय घेतो तर ते ट्रॅक पवित्र होऊन जातो ट्रॅक वर चालणे कामने परमेश्वर की निर्णय लिया तो फिर वो ट्रॅक भी परमेश्वर पवित्र होऊन जातो चला असा ट्रॅक कधीच नाही भरणार ऐसा ट्रॅक कभी भी नहीं भरेगा आणि नहीं कधीच नाही तो आणि से कभी भी वो नहीं भरेगा मनुष्य देवाने ते ट्रॅकवर चालण्यासाठी देवाने मुभा दिली वेळ दिली परमेश्वरने ट्रॅकवर चालणे के लिए समय दिया देव जे करतो चांगलंच आहे परमेश्वर जो कुछ करता है आज का करता है ख्रिस्ती लोकांनी कोणती छोटी छोटी आधी काय करणार ट्रेन नाही काय नाही जाता पण नाही जात अशी विचारधारणा ही मूर्खता आहे और ये मूर्खता अशी विचार करणं मूर्ख और ऐसी सोच मूर्खता की है हे नेहमी लक्षात और ये हमेशा याद रखो ही देवाची इच्छा आहे और ये परमेश्वर की इच्छा आहे म्हणून इसीलिए एखादी छोटीशी गोष्ट आपल्या चांगुलपणाचे एवढे वर्षापासून करतात ना त्याला खराब करून टाकते एखादी वाईट गोष्ट और एक बुरी बात इतनी जो भलाई हम करते हो उसे नाश कर देती है तुम्ही एवढ्या वर्षापासून चांगला ख्रिस्तामध्ये आहात और आप मसीह में इतने सालों से अच्छे हैं एखाद्या व्यक्ती बरोबर तुमची संगत वाईट आहे और एक व्यक्ती के साथ बुरी संगती आपकी है तर मग ती तुमच्या चरित्राला बिघडवू शकते और वो आपके चरित्र को बिगाड़ सकती है अशा काही गोष्टी असतात ज्या सांभाळायचे ऐसी कुछ बातें रहती है जो संभालना है आपको बुद्धीचा वापर और फिर बुद्धि का इस्तेमाल करना रहता है तुम्हारा आशीर्वाद प्रभु आपको आशीष दे आओ हम प्रार्थना करेंगे डोळे बंद करू आंखों को बंद करेंगे प्रार्थना करें देवाला म्हणून प्रभु आमच्या कोणत्याही शरीराचा अवयव फाडण्यासाठी कधीच वापर और हमारे शरीर का कोई भी भाग कभी भी झगड़े के लिए इस्तेमाल न हो बुद्धि उत्तम है बुद्धि श्रेष्ठ है आम्ही बुद्धीचाच वापर करू और हम बुद्धि का ही इस्तेमाल करें पृथ्वी बांधताना तू पृथ्वी बनाते समय जे नियम टाकता पृथ्वी के नियम डालते समय बुद्धीचा वापर तूने बुद्धि का इस्तेमाल किया आम्ही पण पृथ्वीवर असताना और हम भी पृथ्वी पर रहते समय बुद्धीचाच वापर करा बुद्धि का ही इस्तेमाल करें तुझी इच्छा है ना ये तेरी इच्छा है ना आमच्या आम्हाला बुद्धि दे तुम्ही बुद्धि दे परमेश्वराचं भय मानना परमेश्वर का भय मानना बुद्धीची बुद्धीचा आरंभ आहे बुद्धी का आरंभ आहे आमच्यामध्ये सदैव देवाचं भय असू और हमें हमेशा प्रभु का भय होने दो म्हणजे आमची बुद्धी प्रतिदिवस वाढत जाईल ताकि हमारी बुद्धी प्रतिदिन बढ़ती जाएगी सहायता कर मला बुद्धी खूप पटीने दे और बुद्धी भगवंताच से उत्तम आहे श्रेष्ठ आणि तुझं वचन म्हणत और तेरा वचन कहत आहे देवाकडे बुद्धी मागा परमेश्वर से बुद्धि मांगो बिना बुलाना तुम्ही भगवंताच से देगा तो काही उलगडा न करता तुम्हाला खूप पटीने दे आओ हम परमेश्वर से बुद्धि मांगो ये अपन देवाकडे बुद्धि मांगो प्रभु हम आपके सामने आते हैं हम आपको धन्यवाद देते मेरे महान पवित्र पिता लड़ाई के सारे हथियारों से बुद्धि उत्तम है सच बातें प्रभु इसलिए बुद्धि स्वयं प्रभु यीशु है और सचमुच आपने उसका इस्तेमाल कर कर पृथ्वी की नींव डाली प्रभु आज जो कुछ है वो सब बुद्धि के कारण ही है यानी प्रभु यीशु के कारण हम सब भी आज यीशु के कारण ही है इसलिए हमारे में हमेशा प्रभु यीशु की उपस्थिति प्रभु की बुद्धि हमेशा हमें बनी रहे ये हमारी खास विनती है हमसे ऐसे कोई मूर्खता के काम होने मत देना जिससे भलाई के काम जो अतर किए हैं वो नाश हो जाए यानी अतर की बाटली में जब एक मरी हुई मक्खी गिर जाती है तो वो उस खुशबू को नाश करती है वैसे हमारे एक मूर्खता के काम हमारे अतर भरे हुए कार्यों को नाश कर सकती है इसलिए मेरे महान पवित्र पिता इन सब की सुधि लेना इन सब की रक्षा करना हमेशा सचेत रहने के लिए और हर बात में बुद्धि का सहारा लेने के लिए मदद करना इन दो हफ्तों में प्रभु जो बहुत कुछ तूने सिखाया कि मूर्खता यानी बिना बोले बिना पूछे आपसे कुछ काम करना उसे मूर्खता कहते हैं और हर काम आपसे पूछ कर करना उसे बुद्धिमान कहते हैं बुद्धिमान का सहारा लेना कहते हैं इसलिए हम सब काम तुझे पूछ कर ही करें सहायता करना धन मान सम्मान से प्रभु इन सबको तृप्त करना इतनी कठिनाई में भी उन्होंने शब्द दिन पालन किया इन्हें आशीषित करना इनके घर में शांति देना इन्हें लगने वाली सारी जरूरतों को पूरा करना और प्रभु आंखों की पुतली के समान इन सबको संभालना ये जिस काम में हाथ डालेंगे उसमें आशीष देना धन्यवाद देते ये पृथ्वी के वतनदार पृथ्वी में एक अमीर धनवंतर धनी बोलकर जीवन बिताए
ये मेरी प्रार्थना है। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा दोनों मैं आपको दे दूँ। प्रभु यीशु के नाम से प्रार्थना है। आमीन।